नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, पाठीमागच्या काही दिवसांपासून आपण जो काही मुख्य परीक्षेमध्ये UPSC MPSC ह्या दोन्ही मुख्य परीक्षांमध्ये विशेष करून UPSC जो काही 2013 हा जो सिलॅबस आलेला आहे, तर त्या सिलॅबसचं आपण पेपरवाईज डिकोडिंग करणारे अनेक व्हिडिओज त्या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलो आणि ते तुम्ही निश्चितपणे पाहिले असतील. आज आपण पेपर 4 जो एथिक्स इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड या नावाने किंवा मराठीमध्ये आपण त्याला नीतीशास्त्र सचोटी आणि योग्यता या नावाने ओळखतो, तर त्या पेपरचं आणि त्या सिलॅबसचं आपण त्या ठिकाणी डिकोडिंग करणार आहोत. सुरुवात करूया याच्या डिकोडिंगपासूनच आणि तेही पहिल्या मुद्द्यापासून की हा सिलॅबस डिकोड करणं का गरजेचं आहे. जर आपण सिलॅबस डिकोड करणार असू तर त्याच्यापासून आपल्याला काही फायदे मिळतात. पहिला फायदा आहे तो म्हणजे विषयाची व्याप्ती. नक्की ह्या विषयाचा आवाका काय आहे लक्षात घ्या. एथिक्स इंटेग्रिटी आणि ॲप्टिट्यूड याच्यावरती अनेक मोठ्या विद्यापीठामध्ये, नामवंत विद्यापीठामध्ये स्वतंत्र पोस्ट ग्रॅज्युएशनचे कोर्सेस आहेत, स्वतंत्र ग्रॅज्युएशनचे कोर्सेस आहेत. यातल्या एकेका शब्दामध्ये किंवा एकेका संकल्पनेवरती PhD थेसिस लिहिले जातात. मग आपण कुठे अभ्यास करायचा, कुठपर्यंत अभ्यास करायचा याची एक चौकट असली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, तुम्हा सर्वांना जे कोणी तयारी करताय, जर सर्वात जास्त क्रंच म्हणजे कमतरता कशाची असेल तुमच्याकडे, तर ती आहे वेळेची. तुमच्याकडे वेळ नाही आहे आणि मग जेव्हा वेळ कमी असतो तेव्हा आपल्याला काय करावं लागतं, आपल्या कामाची अगोदर व्याप्ती ठरवून घ्यावी लागते. आणि सिलॅबस जर आपण डिकोड केला तर त्या सिलॅबस डिकोड केल्यामुळे काय होणार आहे, तर आपल्याला आपली व्याप्ती कळणार आहे. नक्की कुठपर्यंत आपल्याला ती चौकट आखून घ्यायची आहे, कुठपर्यंत अभ्यास करायचा आहे हे समजू शकतं. दुसरं, त्याची चौकट आखून घेतल्यानंतर सखोलपणा म्हणजे त्याची खोली किती आहे, कुठपर्यंत आपल्याला त्याचा विस्तार करायचा आहे, त्याचे कुठले कुठले बाजू त्या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. कारण जर समज आता आपण म्हटलं त्या पद्धतीने नीतीशास्त्र, ही नीतीशास्त्र ही तत्वज्ञानामध्ये सुद्धा एक स्वतंत्र विद्याशाखा आहे किंवा स्वतंत्र शाखा म्हणता येईल त्याला. पवॅडमध्ये सुद्धा आहे, सोशोलॉजीमध्ये आहे. मग प्रत्येक विषयामध्ये जर तो नीतीशास्त्र हा घटक उपशाखा म्हणून येत असेल तर आपण त्या किती खोलात जायचं, एकाच मुद्द्यावर किती अभ्यास करायचा हे ठरवावं लागेल आणि ते ठरवण्यासाठी डिकोडिंग करणं उपयोगाचं ठरेल. तिसरा मुद्दा, जर आपण एकदा हे ठरलं की त्यानुसार मग स्ट्रॅटेजी आखायची आहे. नक्की ह्या विषयामध्ये मला जर 140 ते 150 गुण मिळवायचे आहेत तर ते कसे मिळवायचे, त्याचं आपल्याला अवलोकन होणार आहे सिलॅबसवरून, सिलॅबसच्या डिकोडिंगवरून. आणि म्हणून मित्रांनो, ते करणं फार महत्त्वाचं आहे. दुसरा, महत्त्वाच्या क्षेत्रांवर भर. सगळा सिलॅबस महत्त्वाचा आहे, बिलकुल असं काही कमी लेखायला कुठलंही जास्त असं नाही आहे, पण तरीसुद्धा प्राधान्यक्रम ठरवावा लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो फ्लो असतो, फ्लो लालखंडी आला पाहिजे. समजून घेत असताना 1 2 3 4 5 6 हा जसा काही आपल्याला फ्लो लक्षात येतो ना, तसा आयोग आपल्याला सिलॅबस देईलच असं नाही. आयोगाने, आयोगाच्या तज्ज्ञ समितीने सिलॅबस तयार केला, तो कशाही पद्धतीने त्या ठिकाणी टाकला, आपल्याला मात्र त्याला रिअरेंज करावं लागतं प्राधान्यक्रमानुसार, त्याच्या समजणुकीच्या त्या फ्लोनुसार त्याला आपल्याला रिअरेंज करावं लागतं. म्हणून हे डिकोडिंग करणं गरजेचं आहे. आणि शेवटी काही संदर्भ साहित्याची निवड, म्हणजे नक्की कोणती पुस्तकं वाचायची आहेत मग आता हे सुद्धा त्याच्यातून कळतं. आणि म्हणून डिकोडिंग करणं फार महत्त्वाचं आहे. आता डिकोडिंग करत असताना आपण सुरुवात करूयात आपल्या नीतीशास्त्र सचोटी आणि योग्यता या अभ्यासक्रमाच्या डिकोडिंगला. मित्रांनो, त्यासाठी आयोगाने जो सिलॅबस आपल्याला दिलेला आहे त्याचं मी मराठी त्या ठिकाणी भाषांतर आहे बघा. हे जर आपण बघितलं तर हा केवळ एकमेव असा पेपर आहे. पेपर पहिला, दुसरा, तिसरा या तिन्ही पेपरला आयोगाने तुम्हाला काही सविस्तर अशी सूचना नाही दिलेली आहे, पण या पेपरला मात्र आयोगाने तब्बल 4-5 ओळींची अशी ही सूचनाच तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे की नक्की का, कशासाठी हा आम्ही पेपर आणलेला आहे आणि यात आम्ही तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवतोय हे त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. आणि म्हणून मित्रांनो, याचा अगोदर आपल्याला डिकोडिंग करणं हे फार गरजेचं आहे, हे उर्वरित सिलॅबसपेक्षा सुद्धा. म्हणून अगोदर आपण हे पाहूयात नक्की काय आहे, ही महत्त्वाची सूचना काय आहे. नुसती अशी पाहून नाही चालणार, समजून घ्यावं लागेल. त्यातला पहिला मुद्दा, त्यातलं पहिलं वाक्य असं आहे की या अंतर्गत समाविष्ट असलेले प्रमुख विषय, शब्द काय आहे, मेजर सब्जेक्ट. म्हणजे त्यांनी स्वतःच तुम्हाला सांगितलंय की याच्या अंतर्गत पुन्हा काही मेजर सब्जेक्ट आपण ॲड केलेत. कुठे आहे, पेपर 4 तीन पेपर आहेत, तीन सब्जेक्ट आहेत. पहिलं आहे नीतीशास्त्र, दुसरं आहे सचोटी, तिसरं आहे योग्यता. एथिक्स इंटेग्रिटी आणि ॲप्टिट्यूड एकेका शब्दामध्ये सांगायचं झालं मित्रांनो, तर एथिक्स म्हणजे
तुमचे सर्व असे काही नैतिक परिमाण की ज्याच्या आधारावर तुम्ही काय चांगलं काय वाईट हे ठरवता, ते म्हणजे नीतीशास्त्र. काय चांगलं काय वाईट हे ठरवण्याचे तुमचे परिमाण, नंबर एक. नंबर दोन, इंटेग्रिटी. इंटेग्रिटी, जसं बघा हृदय हे या शरीराचा एक इंटेग्रल पार्ट आहे, आहे की नाही? तसंच तुम्ही जेव्हा प्रशासनामध्ये जाणार आहात तेव्हा तुम्ही प्रशासनाचे अविभाज्य भाग बनणार आहात, आणि अविभाज्य भाग बनून जेव्हा तुम्ही काम कराल तेव्हा तुमच्याकडून अपेक्षा काय आहे की तुम्ही सर्वोच्च प्राधान्य तुम्ही तुमच्या प्रशासनाला दिलं पाहिजे. आणि त्या संदर्भात मग या ठिकाणी इंटिग्रिटी तपासली जाणार आहे. आणि तिसरा मुद्दा ॲप्टिट्यूड. ॲप्टिट्यूड लक्षात घ्या, ॲप्टिट्यूडमध्ये काय आहे तर एखादी गोष्ट शिकण्याची कल, म्हणजे शिकण्याकडे असणारा माझा कल, नवीन गोष्टी मी शिकू शकतोय का, जर एखादी गोष्ट मी शिकून घेत असेल त्याचा मी कसा वापर करतोय, ॲप्टिट्यूड. या ठिकाणी आपण बघितलं तर जेव्हा तुम्ही प्रशासनात जाल तेव्हा प्रशासनात गेल्यानंतर झाली एकदाची परीक्षा आता मी निवांत आयुष्यभर, नाही, तुम्हाला नवीन नव्या गोष्टी शिकून घ्याव्या लागतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्य लोकांसोबत काम करत असताना त्या माणसांना समजून घेणं हीच खरी मुळात पहिली बाब आहे की जी तुम्ही शिकून घेतली पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही काळानुसार बदलत जाऊन आपल्या मनातली जळमटत दूर टाकून नवनव्या गोष्टींचा उदात्त मूल्यांचा स्वीकार केला पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही काम केलं पाहिजे, ही बाब या ॲप्टिट्यूडमधून आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एकाच पेपरमध्ये तीन विषय आयोगा स्वतःच सांगितलेले आहेत. बरं, या महत्त्वाच्या सूचनेमध्ये दुसरा भाग काय बघा, तो म्हणजे या पेपरमध्ये त्यांनी सांगितलं आहे की आम्ही तुमचं काय तपासणार आहोत, सचोटी इंटेग्रिटी तपासणार आहोत. दुसरं, सार्वजनिक जीवनामध्ये समंजसपणा. ठीक आहे, लोक आहेत, लोकांना स्वतःचे काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नामुळे ते तुमच्यावर त्रागा करतील, पण तुम्ही समंजसपणा दाखवा. असं नाही आहे की लोकांनी त्रागा केला, लोकांना असंतोष आहे, लोक प्रचंड चिडलेले आहेत म्हणून तुम्हीही चिडा आणि त्या ठिकाणी हवेत गोळीबार नाही लगेच लोकांवर तुम्ही ताठीचार आणि गोळीबार करायला लावताय, चुकीचं आहे. तुम्ही समंजसपणा दाखवला पाहिजे. समंजसपणाचा जो काही अंतिम टप्पा आहे तो तुम्हाला गाठता आला पाहिजे आणि त्याचबरोबर समाजाशी व्यवहार करताना त्याला सामोरे जाव्या लागणाऱ्या विविध समस्या लक्षात घ्या. तुम्ही अधिकारी होणार आहात समाजामध्ये, ना की जंगलामध्ये. जंगलामध्ये बसून तुम्ही टार्झन नाही आहे ऊ असं करायला त्या ठिकाणी. मग तुम्ही समाजात जाणार आहात, तिथे काम करणार आहात, तिथे वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जायचं आहे. या सगळ्या समस्या, काही माहिती असतात काही माहीत नसतात, या समस्यांना सामोरं जात असताना तुम्ही तिथल्या समस्या आणि त्या संघर्ष हे कसे सोडवणार, हे सोडवण्यासाठी तुम्ही कशा प्रकारचा तुमचा दृष्टिकोन असणार आहे, तुमची वृत्ती लक्षात घ्या आणि दृष्टिकोन, या गोष्टी त्यांना तपासायच्या आहेत. आणि हे प्रामुख्याने केस स्टडीच्या माध्यमातून होतं. यासाठी स्वतंत्रपणे केस स्टडीचा भाग 2 हा पेपरमध्ये समाविष्ट आहे, जो तुमच्याकडून अपेक्षित आहे. मित्रांनो लक्षात घ्या की हा जो सिलॅबस आहे ना, हा डिकोड करायचा असेल तर एका चार्टमध्ये आपल्याला हा सिलॅबस डिकोड करता येतो. मित्रांनो जर हा सिलॅबस डिकोड करायचा असेल तर एका चार्टमध्ये आपल्याला हा सिलॅबस डिकोड करता येतो आणि तो म्हणजे असा. बघा मित्रांनो, ह्या पेपर 4th जो एथिक्स इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड आहे ना, याच्यामध्ये लक्षात घ्या 4 वेगवेगळ्या आणि मुख्यत्वे करून 5वा एक वेगळा आहेच आणखी, पण या 5 हेडिंगखाली आपल्याला याचा अभ्यास करावा लागतो. 5 विषयाच्या ज्ञानाचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. 5 विषयाचं इंटरलिंकिंग त्या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे. जसं की बघा, क्रमांक 1 तत्वज्ञानासंबंधीचं नीतीशास्त्र, ज्यामध्ये तुम्हाला नीतीशास्त्र सचोटी हे 2 मुद्दे येतात. मानसशास्त्रासंबंधी नीतीशास्त्र, ज्यामध्ये अभिवृत्ती, अभियोग्यता, भावनिक बुद्धिमत्ता या घटकांचा अभ्यास करायचा आहे. समाजशास्त्रासंबंधी नीतीशास्त्र, ज्यामध्ये कुटुंब आणि समाजाची भूमिका, विशेष करून मूल्य जे आहेत ती मूल्य कशी रुजवावीत, मुलांचं सामाजिकीकरण कसं घडवावं, ते सामाजिकीकरण घडवत असताना त्यांच्या हृदयामध्ये संवेदनशीलता याचा कसा विकास करावा. महात्मा गांधीजी ज्या पद्धतीने म्हणतात की आमचं शिक्षण हे कसं असलं पाहिजे, 3H असलं पाहिजे, म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून पहिला त्याचा हे बुद्धी जो आहे, बुद्धीचा विकास झाला पाहिजे, पण त्याचबरोबर त्याच्या हर्ट म्हणजे काय, त्याच्या त्या हृदयाचा संवेदनशीलतेचा विकास झाला पाहिजे, आणि तिसरा आहे त्याच्या हाताच्या म्हणजे हँड ह्या हाताला कौशल्यही प्राप्त झालं पाहिजे. हे जसं शिक्षण आहे तसंच अगदी मित्रांनो लक्षात घ्या, समाजशास्त्रासंबंधित ही मूल्य कसं विकसित करायची, ही शिक्षण व्यवस्था कशी काम करणार आहे, कशाप्रकारे त्या ठिकाणी विद्यार्थ्यामध्ये मुलांमध्ये नव्या नागरिकांदरम्यान आपण या मूल्यांचा विकास करणार आहोत हे अभ्यासायचं आहे. आणि त्याचबरोबर लोक प्रशासनासंदर्भात प्रशासनातली सभ्यता प्रोबिटी आणि प्रशासनातली मूल्य आणि नैतिकता हे मुद्दे तुम्हाला सिलॅबसमध्ये आहेत. आणि म्हणून लक्षात घ्या की आपला हा जो सिलॅबस आहे पेपर 4 त्याचे 4 सब्जेक्ट वाईज, म्हणजे आपण जर थोडंसं इंटरडिसिप्लिनरी ज्याला म्हणतो आंतरविद्याशाखीय,
तर चार विषयांचा तुम्हाला इथे एकत्रित अभ्यास आहे. एक म्हणजे तत्वज्ञान, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि लोकप्रशासन. आणि या सगळ्यांचा अभ्यास झाला, या अभ्यासक्रमाचा अभ्यास झाला की मग पाचवा सगळ्यात महत्त्वाचा आणखी एक मुद्दा येतो, तो म्हणजे उपयोजित नीतीशास्त्र. मित्रांनो, तुम्हाला केस स्टडीचा पार्ट टू हा सेपरेटली याच्यावरती विचारला जातो, ज्यामध्ये तुम्हाला एखादी घटना सांगितली जाते, एखादी केस दिली जाते आणि त्याच्यावरती तुम्ही कसं निर्णय घ्याल, आणि तो निर्णय घेत असताना तुमची नीतीमूल्य, नीतीशास्त्र, तुमचं सचोटी, इंटेग्रिटी ह्या सगळ्या गोष्टी तपासल्या जाणार आहेत, हेही लक्षात घ्या. आणि या पद्धतीने आपण याचा विचार करू शकतो. तेव्हा हे जे एकूण जो आपला पेपर चौथा आहे, त्या चौथ्या पेपरमध्ये तसं बघितलं तर बरेचसे टॉपिक येतात. आता हे सगळे टॉपिक हे एकड्या छोट्याशा लेक्चरमध्ये तुम्हाला समजावून सांगणं कठीण आहे. आज आपला जो मुद्दा आहे तो हाच आहे की लक्षात घ्या, हा सिलॅबस काय आहे, या सिलॅबसमध्ये तुम्हाला नक्की काय अभ्यासायचं आहे हे सांगणं माझं इथे त्या ठिकाणी काम आहे. यातला प्रत्येक पॉईंट आपण घेऊन एक वेगळी सिरीज घेऊन येतोय की ज्या अंतर्गत नीतीशास्त्र किंवा सचोटी किंवा इंटेग्रिटी याच्या संदर्भात आपण त्यातले छोटे छोटे संकल्पनांचं आहे अतिशय सहज साध्या सोप्या उदाहरणांच्या सहाय्याने डिस्कशन करणार आहोत. पण आत्ता इथे तिथे तेवढ्या सखोलपणे न जाता केवळ ह्या सिलॅबसमध्ये आयोगाने जो दिला आहे त्याच्या अंतर्गत आणखी काय काय मुद्दे येऊ शकतात हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. जसं क्रमांक एक नीतीशास्त्र, मग याच्यामध्ये तुम्हाला काय अभ्यासायचं आहे तर मानवतेच्या नीतिमत्तेचे सार, निर्धारक, परिमाण, त्याचे डायमेन्शन, त्याचे वेगवेगळे दृष्टिकोन, त्याच्या संदर्भातल्या संकल्पना, सार्वजनिक जीवनातली नीतिमत्ता यांचा आणि अनेक बाबी आहेत. खरं तर इतर बाबी सुद्धा त्यामध्ये येतील. त्यानंतर मानवी मूल्य हा समाजशास्त्राशी भाग आहे जोडलेला. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे काही मानवी मूल्य असतात की जी समाजाच्या संदर्भात आहेत, काही वैयक्तिक स्वरूपातले आहेत, काही कौशल्यांशी संदर्भात आहेत, काही मूल्य ही साधनात्मक असतात, काही मूल्य ही सौंदर्यात्मक असतात. मूल्य लोकशाहीशी निगडीत आहेत, मूल्य शासन आणि समाजाच्या नैतिक बाबींशी निगडीत आहेत. ह्या मूल्यांचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये एक प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही कसा कसा वापर कराल हे त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न इथून होणार आहे. त्यानंतर नागरी सेवेसाठीची अभियोग्यता आणि मूलभूत कौशल्य. आता या ठिकाणी तुमचा जो ॲप्टिट्यूड आहे, जो ॲटिट्यूड आहे, ह्या बाबी त्या ठिकाणी तपासल्या जाणार आहेत. म्हणजेच हा मानसशास्त्राकडे थोडासा वळणारा झुकणारा घटक आहे. याच्या अंतर्गत मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तुमची तटस्थता, निनावीपणा, सचोटी, नम्रता, अनुकूलता या बाबी. लक्षात घ्या, तुम्ही सुद्धा ह्या समाजाचे सन्मानजनक नागरिक आहात, तुम्हाला सुद्धा मतदानाचा अधिकार आहे. पण मतदानाचा अधिकार आहे म्हणून तुम्ही तुमची जी राजकीय एखाद्या पक्षाप्रती असणारी निष्ठा ओपनली नाही सांगू शकत. तुम्ही एखाद्या राजकीय पक्षाला त्या ठिकाणी मी तुमच्याशी संलग्न आहे हे ओपनली नाही सांगू शकत. सांगायचं असेल राजीनामा द्या आणि सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे जीवन जगत असताना तुम्ही ते सांगू शकता. पण काम करत असताना एक अधिकारी म्हणून तुम्हाला हे करता येणार नाही, कारण तो तुमच्या कामाचा भाग आहे. तुमच्या तो या राजकीय नागरी सेवेच्या अभियोग्यतेचा भाग आहे की तुम्हाला तटस्थ राहावं लागेल, निनावी राहावं लागेल, केलेल्या कामाचं श्रेय तुमच्या टीमला द्यावं लागेल, ना की फक्त स्वतःकडे. एखादा कॅमेरामॅन आपल्या सोबत घेऊन फिरायचा असं करून चालणार नाही. त्याचबरोबर भारत आणि जगातले जे अनेक नैतिक आणि नैतिक विचारवंतांचे आणि तत्वज्ञांचं जे काही सार आहे, त्यांच्या जीवनाचे विचारांचं सार आहे, तेही आपल्याला अभ्यासायचं आहे. उदाहरणार्थ बघा, काही जसं भारतीय विचारवंत आहेत, महात्मा गौतम बुद्ध आहेत, महात्मा गांधीजी आहेत, इवन महात्मा ज्योतिबा फुले आहेत, रवींद्रनाथ टागोर आहेत, दयानंद सरस्वती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, असे अनेक लोक त्या ठिकाणी त्यांनी आपलं अवघं जीवन त्या नीतीमूल्यांच्या बांधिलकीला राहून त्या ठिकाणी काम केलेलं आहे. त्यांच्याकडून शिकण्यासारख्या ज्या बऱ्याच बाबी आहेत त्या आपल्याला या ठिकाणी अभ्यासायच्या आहेत. जागतिक स्तरावरचे विचारवंत म्हणाल तर प्लेटो, अरिस्टॉटल, सॉक्रेटिस, बेंथम. त्याचबरोबर इथे जर बघितलं आपण तर हॉब्स आहे, लॉक आहे, रुसो आहे, वॉल्टेर आहे, मॉन्टेस्क्यू आहेत, अशा अनेक रॉल्स आहेत. अशा अनेक विचारवंतांचा अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी करायचा असतो. हा डेफिनेटली आता हा करायचा कसा, कितपत करायचा, त्याची सखोलता कशी, हे मात्र आपण त्या टप्प्याटप्प्यानुसार आपण तिथे चर्चा करूया. इथे फक्त मी तुम्हाला ओळख करून देतोय ह्या सिलॅबसची. त्या ठिकाणी भावनिक बुद्धिमत्ता लक्षात घ्या. आपण भावनिक असणं हे काही चुकीचं नाही आहे. मनुष्य आहोत, भावना आहेत, असणारच आहेत. पण भावनांचं व्यवस्थापन करता येणं हे ज्याला जमतं त्याला निश्चितपणे आपल्या आयुष्यात सर्व ध्येय प्राप्त करता येतात. उदाहरणार्थ सकाळी रूमवरून निघत असताना कुणाशी तरी भांडण झालं म्हणून अख्खा दिवस वाया घालवणं
याला भावनिक बुद्धिमत्ता म्हणत नाहीत. लक्षात घ्या, रात गई बात गई, घंटा घडली सोडून द्यायचं, आपला अभ्यासाला लागायचं, अभ्यास केला जाऊन बसलो अभ्यास अभ्यास करत बसणं ही भावनिक बुद्धिमत्ता आहे. प्रशासनात पण तेच आहे, घरी भांडणं झाले म्हणून तुम्ही तिथल्या कर्मचाऱ्यावरती हे इकडे तिकडं असं करत बसला तर कसं व्हायचं, हे चालणार नाही. आणि म्हणून तुम्ही भावनिक बुद्धिमत्ता तुमची अत्यंत विकसित असली पाहिजे, यासाठी म्हणून तुम्हाला हा टॉपिक त्या ठिकाणी आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स, या मॉडेलच्या माध्यमातून तुम्ही तो अभ्यास करू शकता. अभिवृत्ती, ज्या ठिकाणी एकूणच आपला कल आहे, एकूणच आपली जे काही आवड निवड आहे, एकूणच आपल्या ज्या स्वतःच्या काही जे काही हे असतात, निर्णय घेण्याचे जे काही आधार असतात, त्याचा परिणाम आपल्या एकूण प्रशासनावर, प्रशासकीय कारकिर्दीवर होत असतो, ते तपासण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे. लोकप्रशासनातली सार्वजनिक जीवनातील नागरी सेवेतील मूल्य आणि नैतिकता हाही त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचबरोबर प्रशासनातली सभ्यता, प्रोबिटी हाही एक तेवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे. पण जेवढं काही तुम्ही पाठीमागे अभ्यासाल तत्वज्ञानामध्ये, मानसशास्त्रातलं, लोकप्रशासनातलं आणि समाजशास्त्रातलं, ह्या सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर, सगळ्या भारतीय आणि जागतिक विचारवंतांचा अभ्यास केल्यानंतर, आता वेळ आहे ती तुम्ही प्रत्यक्ष काही त्या ठिकाणी अप्लाय करण्याची, ते नॉलेज अप्लाय करण्याची. तुम्हाला दिल्या जातील केस स्टडीज आणि केस स्टडीमध्ये तुम्हाला सांगितलं जाईल की काय कराल तुम्ही, आता इथे काय कराल. साधी गोष्ट घ्या, उदाहरणार्थ तुम्ही अधिकारी आहात आणि एखाद्या पुलाचं काम निकृष्ट झालं आहे हे तुम्हाला माहिती आहे, आणि तो जो काही कॉन्ट्रॅक्टर आहे तो तुमच्याकडे येतो आणि तो तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे पटवून देण्याचा प्रयत्न करतो आहे की जे घडलं आहे त्यात त्याची चूक नाही आहे, आणि तुम्ही त्यामुळे त्याला सोडून द्या किंवा त्याच्याबद्दल तुम्ही थोडंसं लिनियन्सी दाखवा, काय करणार, कशाप्रकारे पुढे जाणार. हा जर फार छोटा प्रसंग आहे मित्रांनो, एक पत्रकार होते सौम्य दास म्हणून त्यांचं नाव आहे, तर त्यांनी पत्रकारांनी त्याचं असं आहे की ते जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेले तर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथली जी नर्स आहे त्या नर्सचाने तिथल्या डॉक्टरचं एका लग्न ठरलं होतं. आता त्या नर्सच्या इथे कपाळावरती आणि इथे दोन ठिकाणी फार मोठ्या मस्सा होता, मस्सा म्हणजे आपले जे चामखळी असते ना ती होती, आणि त्यानुसार ठरलं असं की आपण ते कट करून त्यानुसार सर्जरी करू, कॉस्मेटिक सर्जरी करायची होती. आता कॉस्मेटिक सर्जरी करत असताना झालं असं की सर्जरी थोडीशी वेगळ्या वळणावरती गेली आणि ती नर्स जी होती ती कोमामध्ये गेली. आता नर्स जेव्हा कोमामध्ये गेली तेव्हा प्रश्न हा पडला की हा जो पत्रकार आहे तो पत्रकार त्या ठिकाणी जातो, त्याने फोटो काढले, त्या ठिकाणी बातमी द्यायचे, बातमी देत असताना किंवा ती छापत असताना तो जो डॉक्टर होता, ज्या डॉक्टरसोबत तिचं त्या ठिकाणी विवाह ठरला होता, तो डॉक्टर ह्या पत्रकारांना भेटतो आणि तो विनंती करतो की कृपया तुम्ही माझ्या पत्नीचा किंवा नर्सचा ती जी कोमामध्ये गेली आहे तिचा फोटो कृपया छापू नका, बाकी तुम्ही बातमी द्यायची असेल निनावी बातमी द्या आणि फोटो छापू नका. आता पत्रकारासमोर हा प्रश्न होता की नाही फोटो छापला पाहिजे, नाव सांगितलं पाहिजे, अन्यथा ती बातमी कसली, ती बातमीच नव्हे. आणि मला एक पत्रकार म्हणून माझ्या प्रोफेशनचे काही एथिक्स आहेत की जे मला पाळावे लागतील, पण तरीसुद्धा इथे समस्या निर्माण झाली ही की तो जो डॉक्टर आहे त्या डॉक्टराच्या विनंतीला मान द्यायचा का आपल्या स्वतःच्या प्रोफेशनल एथिक्सला त्या ठिकाणी पाळायचं. मित्रांनो, तुम्ही काय कराल, व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही विचार करा की काय कराल तुम्ही, तुम्ही पत्रकार आहात तुम्ही काय कराल. निश्चित आहे मी सांगू, तुम्ही सर्वजण हेच म्हणाल सर असू द्या ना, एखादी बातमी नाही गेली तर काय फरक पडतो, पण त्या बिचाऱ्याचं त्या ठिकाणी मन आहे ना आपण राखूया. रॉंग, नाही असं नाही आहे. त्यांनी काय केलं, त्यांनी ती बातमी जी आहे फक्त काही दिवस होल्डवर ठेवली. किती? एक दिवस होल्डवर ठेवली. आणि एक दिवस होल्डवर ठेवून त्यानंतर तो एक दिवस म्हणजे जवळपास 24 तास त्या डॉक्टर महोदयांना विचार करण्यासाठी दिले, कारण जेव्हा ती घटना घडली होती तेव्हा ते अतिशय सदम्यामध्ये होते आणि त्यावेळेस ते त्यांच्या मनाने विचार करत होते, बुद्धीने नव्हे. त्यानंतर 24 तासानंतर परत त्या डॉक्टरांचा यांना फोन आला की मला मान्य आहे की तुम्ही तुमची बातमी छापा, फोटोसह छापा, या मधल्याखाली छापा की कॉस्मेटिक सर्जरी करणं हे किती धोकादायक असू शकतं, त्यामुळे निसर्गाने दिलेल्या या मानवी देहाचा अनादर करू नका आणि याच्याबद्दलचे धोके आणि संभाव्य धोके आणि संभाव्य परिणाम याबद्दल जनजागृती करण्यासाठी का असेना पण तुम्ही ही बातमी त्या ठिकाणी छापली पाहिजे. मित्रांनो, या पद्धतीने नक्की लक्षात घ्या तुमची पोझिशन काय आहे, तुम्ही त्या बाबीकडे कसं पाहता, कशाप्रकारे तुम्हाला ती बाब सांगता येते, समजते आणि तुम्ही त्याबद्दल निर्णय कसा घेता हे तुम्हाला या केस स्टडीच्या माध्यमातून सांगायचं आहे, करायचं आहे. फायनली हा सिलॅबस डिकोड करणं म्हणजे काय माहिती आहे, लक्षात घ्या की फायनली सिलॅबस रेकॉर्ड करत असताना
तुम्ही इथे आहात, तुम्ही आहात अधिकारी, तुम्ही प्रशासकीय अधिकारी आहात, आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही जेव्हा काम कराल, तुम्ही काम करत असताना अपेक्षा काय तुमच्याकडून, तुमच्याकडून अपेक्षा आहे तुम्ही जे काही काम कराल त्या पाठीमागे नैतिकता असली पाहिजे, तुमचे निर्णय नैतिकतेला धरून असावेत। तुमचे निर्णय हे त्या ब्रिटिश कालखंडातल्या अधिकाऱ्याची आता तुमची भूमिका नाही आहे, लक्षात घ्या। तुमची भूमिका कशी आहे, कल्याणकारी राज्याची भूमिका आहे, आणि त्या कल्याणकारी राज्याचा एक घटक म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे, नैतिकतेने निर्णय घेतले पाहिजे, ना की फक्त एक कुठल्या तरी एका मगरुरीमध्ये, लक्षात येते। दुसरा मुद्दा, तो करत असतानाच लक्षात घ्या, तुमची जी काही प्रशासकीय मूल्य आहेत, प्रशासकीय मूल्य आहेत, तुमची जी काही वैयक्तिक मूल्य आहेत, त्यांच्याशी सुद्धा तुम्ही बांधिलकी असली पाहिजे। तुमच्या सार्वजनिक जीवनामध्ये तुमच्याकडून सचोटीची अपेक्षा आहे, तुमच्याकडून निष्पक्षपातीपणाची अपेक्षा आहे। लक्षात घ्या, तुम्ही निर्णय घेत असताना कुठेही भावनिकदृष्ट्या वाहत गेलं नाही पाहिजे, तुम्ही भावनिकदृष्ट्या संवेदनशील असा पण भावनिक नसलं पाहिजे, लक्षात घ्या। संवेदनशील असलं पाहिजे पण भावनिक नसलं पाहिजे, ही सुद्धा तुमच्याकडून अपेक्षा आहे, आहे की नाही। त्याचबरोबर एक प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही जेव्हा काम कराल, तेव्हा काम करत असताना सातत्याने तुम्ही ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या डायलेमाला जाल, सामोरं जाल, त्या सामोरं जात असताना तिथून जे निर्णय घ्याल, ते निर्णय घेत असताना तुमच्या आतापर्यंतचे अनेक आपले विचारवंत आहेत, त्या विचारवंतांचा अभ्यास, त्यांनी केलेलं कार्य हे तुम्हाला सतत उपयोगी पडणार आहे, हे लक्षात घ्या। सतत उपयोगी पडणार आहे हे लक्षात घ्या। आणि या घटना आता त्यामध्ये अनेक मुद्दे आपल्याला सांगता येऊ शकतात। जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा राष्ट्रीय सभा संपूर्णपणे त्या गोलमेज परिषदांचा बहिष्कार टाकत होती, बाबासाहेब मात्र त्या गोलमेज परिषदांना हजर राहत होते, मग याचा अर्थ बाबासाहेब हे देशाच्या स्वातंत्र्याप्रती सजग नव्हते का, देशाच्या स्वातंत्र्याप्रती त्यांना काही कळवळा नव्हता का, मग ते का हजर राहत होते, मग याच्यामुळे त्यांचं महत्त्व कमी होतं का, हे तुम्हाला कळलं पाहिजे। या अनेक बाबी आहेत, अनेक पेच प्रसंग आहेत की ते तुम्हाला सातत्याने सामोरे जावं लागणार आहेत, त्याबद्दल निर्णय घेताना विचारवंत त्यांच्या जीवनातलं कार्य हे तुम्हाला उपयोगी पडणार आहे। एवढंच नव्हे तर तुमच्या जीवनामध्ये असताना जे काही लोकप्रशासन आहे, त्या लोकप्रशासनामध्ये जे काही लोकप्रशासन यातली जी काही नीतीतत्व आहेत, ही सुद्धा तुम्हाला सातत्याने उपयोगी पडणार आहेत। मित्रांनो, हा सिलेबस दुसरं तिसरं काही नाही, तुम्ही स्वतःला एक अधिकारी म्हणून ठेवा आणि पहा काम करत असताना तुम्हाला ज्या ज्या काही गोष्टींची आवश्यकता आहे ना, तो म्हणजे आपला सिलेबस आहे। पण याचा अभ्यास कसा करायचा, याबद्दल स्ट्रॅटेजी सेशन आपला ऑलरेडी एक झालेला आहे, आणखी आपण ह्याच्यावरती स्वतंत्रपणे मालिका सुरू करत आहोत, त्याचाही तुम्हाला उपयोग होईलच। पण या सगळ्या बाबी आपण लक्षात घेतल्या तर निश्चितपणे तुम्हाला या विषयामध्ये अभ्यास करणं हे सहज साध्य होईल, सहज सोपं होईल। मित्रांनो, या विषयात आणि आणखी काही विषयामध्ये तुमच्या जर काही अडचणी असतील, आमच्याशी संपर्क साधा, खालती फोन नंबर आहे, टेलिग्राम चॅनल आहे, निश्चितपणे आपण त्याच्यावर डिस्कस करूयात आणि पुढे जाऊयात। तोपर्यंत धन्यवाद। द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। थँक्यू।